या संदर्भामध्ये गत 2 महिन्यापासून सतत जिल्हा प्रशासन बालविवाह थांबवण्यासाठी प्रयत्नशील आहे, परंतु हा बालविवाह परवा दिवशी झाला आणि काल शिरूर पोलीस स्टेशनला या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झाला आणि याची माहिती घेतली असताना अशी माहिती मिळाली की या मुलीचे 14 वर्षी 16 वर्षी आणि 17 वर्षी 3 बालविवाह करून देण्यात आले आहेत। तर हे तिन्ही बालविवाह शिरूर तालुक्यातील त्या मुलीचे झाले आहेत आणि हे सर्व होतानाही जे सजग नागरिक आहेत त्यांनी कुणीही कल्पना दिली नाही, परंतु कालचा बालविवाह जो कोणी सामाजिक कार्यकर्ता आहे त्याच्या निदर्शनास ती घटना आली आणि त्यांनी ती माहिती चाइल्डलाईनला दिली। त्यानंतर पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, ग्रामसेविका यांनी पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा नोंद केला आणि हा गुन्हा नोंद झाल्यानंतर मग हे सर्व प्रकार उघडकीस आले। तर हे प्रकार उघडकीस येऊन इथं न थांबता जे पहिले 2 बालविवाह झाले त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। त्यानंतर जर त्या बालकाचं शारीरिक शोषण झालं असेल तर त्या संदर्भात पोलिसांनी चौकशी करून त्या संदर्भातही गुन्हा दाखल करावा व बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन आहे की जर कुठेही बालविवाह होत असेल तर आपण कृपया प्रशासनाशी संपर्क साधावा, कारण आपण बेटी बचाव बेटी पढाओ हा नारा घेऊन पुढे चालतो आहे, तर या मुलींचं पुनर्वसन होणं शिक्षण होणं खूप गरजेचं आहे। त्याकरिता संपूर्ण बीड जिल्ह्याचं प्रशासन सर्व NGO काम करत आहेत। 100 ते 150 बालविवाह या चालू वर्षामध्ये थांबवण्यात आलेले आहेत आणि त्या अगोदरही बालविवाह थांबवण्यात आलेलेच आहेत, परंतु ह्या चालू जो लग्नाचा सीझन आहे तर यामध्ये जवळजवळ 150 आसपास बालविवाह थांबवण्यात आले आहेत जिल्ह्यात। बालविवाह एक तर आपल्या संस्कृतीनुसार खूप स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्या भारतामध्ये बालविवाह होत आलेले आहेत। कुठंतरी समाजाची मानसिकता, मुलीची सुरक्षितता व काही घडणाऱ्या घटना, कारण महिला या समाजामध्ये सुरक्षित नसल्यामुळं आईवडिलांना ते आपलं ओझं वाटतं की हे आपलं जे मूल आहे ते कुठंतरी पतीच्या घरी जावं आणि त्याला तिथं सुरक्षितता मिळेल असे कुठंतरी त्यांचा समज आहे, त्यामुळं बालविवाहाचं प्रमाण या ठिकाणी वाढत आहे, त्याला 1000 कारणं आहेत।